बुलेटिन मध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मध्य रेल्वे ने बुधवार आपल्या मेन लाइन वरील सध्याच्या 12 नॉन एसी लोकल 14 मे पासून एसी करण्याची घोषणा केली आहे। 14 अतिरिक्त एसी लोकल गाड्या सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी देखील चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्य मार्गावरील एसी लोकलला मिळाला प्रचंड प्रतिसाद आणि वाढलेली मागणी लक्षात घेता रेल्वेने हा निर्णय घेतला आहे। मुंबईमध्ये नाले सफाईच्या कामांनी वेग घेतलेला आहे। 31 मे पर्यंत शहर आणि उपनगरामधील नाले सफाई पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मनपा थेट कारवाई करणार आहे। राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांमुळे मृतांच्या प्रमाणात वाढ झाली आहे। बदलतं हवामान मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम करत आहे। उष्माघाताचं संकट अधिकाधिक गडद होत आहे। यंदाही महाराष्ट्रासह देशभरात उष्म्यामुळे होणारे विकार वाढत आहेत आणि मृत्यूंच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्रामध्ये सध्या टँकरची मागणी वाढलेली आहे। टँकरने पुरवठा होणाऱ्या गावांच्या संख्येत या आठवड्यामध्ये 68 ने वाढ झाली आहे, तर वाड्या वस्त्यांच्या यादीमध्ये 175 ने वाढ झाली आहे। तर राज्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, पण गेल्या 1.5 महिन्यापासून उकाडा वाढल्यामुळे धरणांमधून बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलंय। लातूर शहराला गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा केला जातोय। दूषित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचं पथक लातूरला रवाना केलं। पाण्याची तपासणी केल्यानंतर ते उपाययोजना सुचवणार आहेत। परभणीच्या पूर्णा शहराला भीषण पाणी टंचाईच्या झळा बसतायत। दरम्यान पूर्णा शहराच्या पाण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। पूर्णा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे 1 फूट 30 सेंटीमीटरने उघडले। जळगावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेवाळयुक्त पिवळसर पाण्याचा पुरवठा केला जातोय आणि या प्रकारामुळे नागरिक धास्तावलेत। मनपा प्रशासनाकडे नागरिकांनी याची तक्रार केली आहे। बुलडाण्यातील चिंचोली गावात पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती सुरू आहे। गेल्या 20 वर्षांपासून या गावकऱ्यांना पाणी विकत घेऊन प्यावं लागतंय, त्यामुळे गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठी परबड होत असल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली। काल दिवसभर रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण होतं, तर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पाऊस पडला आणि येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरात तयार झाला स्नी चक्रीवादळाचा प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येतोय। तसंच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि वादळामुळे अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली। दरम्यान महाराष्ट्रामध्ये देखील वादळी वारे आणि विजांसह काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे। पावसाळापूर्व देखभाल दुरुस्तीसाठी आज कल्याण पश्चिमेच्या काही भागात वीज बंद ठेवली जाणार आहे। यातील काही भागातला वीज पुरवठा आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल, तर काही भागांचा वीज पुरवठा सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहील। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेनं शहरातील धोकादायक वाडे घरं इमारती खाली करण्याची मोहीम सुरू केली आहे, पण जे नागरिक अशी घरं रिकामी करणार नाही त्यांच्यासाठी पालिका कठोर पावलं उचलणार आहे। अशा धोकादायक मालमत्तांचं वीज आणि नळ कनेक्शन तोडलं जाणार आहे। तेल वाहतूक करणाऱ्या जहाजाकडून जेएनपीटी बंदरामध्ये जल प्रदूषण झाल्याची शक्यता आहे। अग्रवाल शिप ग्रुपच्या ग्लोबल जेनेसिस जहाजामधून मोठ्या प्रमाणामध्ये तेल गळती झाली। घातक रसायनांच्या गळतीची काळजी न घेतल्यानं जल प्रदूषण झाल्याचं समोर आलंय। एमपीएससीनं राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे। त्या 21 ऑगस्ट 2022 ही परीक्षा होणार आहे। 161 पदांच्या भरतीसाठी राज्यातल्या 37 केंद्रांवर ही पूर्व परीक्षा होईल। बंगालच्या उपसागरात असणी चक्रीवादळ दाखल झाल्यानं त्याची झळ सिंधुदुर्गातील बंदरात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बसली आहे। चक्रीवादळामध्ये नौकांचं नुकसान होऊ नये यासाठी बंदरामधील मासेमारी नौका किनाऱ्याला लागल्या, तर मासेमारीवर त्याचा परिणाम झालाय। दरम्यान या हंगामात वादळामुळे अनेक वेळा मच्छीमारीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं। बदलापूर शहरातील दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीमध्ये करण्याचे आदेश प्रशासनानं दुकानदारांना दिले आहेत। याबाबतची नोटीस सुद्धा देण्यात आली आहे। तर येत्या 8 दिवसांमध्ये दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे।
जळगावात कोरोनाचा नवा रुग्ण समोर आलाय. सध्या सर्वत्र चौथ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच हा नवा रुग्ण समोर आलाय. आता चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनापुढे चाचण्या वाढवण्याचं आव्हान आहे. कोरोना काळामध्ये कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न चर्चेत आला होता. या पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. मालेगावातील 96% नागरिकांमध्ये 100% रोगप्रतिकार शक्ती आढळली आहे. अकोला महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाला आहे. 30 प्रभागांमधून 91 नगरसेवकांची सदस्य संख्या असेल तर 91 पैकी 46 महिलांसाठी प्रभाग आरक्षित असतील आणि त्यामधून 8 जागा या अनुसूचित जाती तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असेल. चांडस ते नावली रस्त्याचं काम 2019 सुरू झालं, मात्र 4 वर्ष उलटूनही रस्ता पूर्ण झालेला नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघात होत आहेत, पण पाठपुरावा करून सुद्धा रोड सुरू न केल्यानं अखेर परिसरातील 6 गावांमधील संतप्त नागरिकांनी रस्त्याचं लोकार्पण केलं. भिवंडीमध्ये राहुरतील खैर लाकडाचं सोलिव काम बंद केलेलं आहे, त्यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीचं संकट आलंय. पडघार, राहुर, जव्हार, मोखाडा, मुरबाड, वाडा परिसरातील 100 पेक्षा जास्त आदिवासी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून पडघा इथल्या वनविभागानं हे काम बंद पाडलंय, त्यामुळे आदिवासी बांधवांचा रोजगार ठप्प झालाय. जळगावात जिल्ह्यातील सर्व पुलांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जळगावात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक पार पडली, तर जिल्हा परिषदेनं सर्व तलाव नदीकाठावरील गावांची पाहणी करून आवश्यक ते संरक्षक उपाय योजावे अशा सूचना करण्यात आल्या. गोव्याच्या जुआरी केमिकल कंपनीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून खतांचा पुरवठा होत नाहीये, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि नियमित खत पुरवठ्याबाबत चर्चा केली. पंढरपूरकरांसाठी बांधलेला जलतरण तलावाची दुरावस्था झालेली आहे. बंद असलेला हा जलतरण तलाव सध्या तळीरामांचा अड्डा बनलाय. तलाव सुरू झाल्यापासून 12 वर्षात अनेक वेळा बंद राहिलाय, तर या जलतरण तलावावर तब्बल 70 लाखांचा खर्च करण्यात आलाय. खरीप हंगाम जवळ आलेला आहे, मात्र बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी बँकांच्या दारात चक्रा माराव्या लागतायत. हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे 810 कोटी रुपये वाटप करण्याचं उद्दिष्ट आहे, मात्र जिल्ह्यातील बँकांनी आतापर्यंत फक्त 36 लाख रुपये दिलेले आहेत. सोलापुरातील ड्रेनेज पाण्याच्या समस्येनं सोलापूरकर पुरते हैराण झाले. सोलापुरातील घोंगडे वस्तीमध्ये तर चक्क लग्न मंडपातच ड्रेनेजचं पाणी शिरलं आणि विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना त्यामध्ये ड्रेनेजचं पाणी शिरल्यानं सर्व वऱ्हाडी मंडळीची धांदल उडाली. बुलडाण्यामध्ये हेतुपुरस्सर रस्त्याची अडवणूक करणाऱ्याला कायद्यानं चपराक लगावली आहे. लोणार तालुक्यातील शारा गावापासून वेणी गावापर्यंत पूर्वीपासून शेतरस्ता होता, मात्र एकानं तिथं कुंपण घालून शेतकऱ्यांचा रस्ता अडवला. या प्रकरणात तहसीलदारांनी शेकडो शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल दिला. मालेगावच्या एका शेतकरी कुटुंबानं बिबट्याच्या बछड्याचा तब्बल आठवडाभर सांभाळ केला. मालेगावातील एका शेतात बिबट्याचे बछडे आढळले होते. बछड्याला घेण्यासाठी मादी येईपर्यंत त्याचा सांभाळ या कुटुंबानं केला. पंढरपुरात विठ्ठल मंदिर प्रवेशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर हरिजनांना खुलं व्हावं यासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं काल रात्री राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावतीमध्ये हस्तलिखित महाकाय बुधभूषणम ग्रंथ साकारण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला होता. त्यांच्या या ग्रंथाचं अजय साहेबराव लेंडे यांनी हस्तलिखित तयार केलंय. हा ग्रंथ तब्बल 1 क्विंटल 24 किलोचा आहे. नांदेडमध्ये पाकिस्तान नगर पत्त्यावर पार्सल मागवल्यानं चांगलाच गोंधळ उडाला. एका व्यक्तीनं कोलकात्यावरून कपडे मागवले, त्यामध्ये त्यांनी पत्त्यामध्ये पाकिस्तान नगर असा उल्लेख केला. या नावाच्या पार्सलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं. नांदेडमध्ये 8 दिवसात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झालाय. नातू अजी पाठोपाठ वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
नातवाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, त्याच्या वडिलांचा मृत्यू मुलाच्या निधनाच्या धक्क्याने, तर आजीचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला। महाराष्ट्रातले 13 हत्ती गुजरातला दिले जाणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर, पातानील आणि चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वयोवृद्ध अप्रशिक्षित हत्ती जामनगरच्या एका ट्रस्टकडे सोपवण्याचा निर्णय वन विभागाने घेतलाय। जळगावात 11 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्याचा खून करणाऱ्याला न्यायालयाने मरेपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे। 16 मार्च 2020 रोजी एका शेतात मुलाचा कुजलेला मृतदेह आढळला होता। या गुन्ह्यात यश याला अटक करण्यात आली होती। नारायण गावातील हॉटेलमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली। किरकोळ वाद विकोपाला गेल्याने अल्पवयीन मुलांनी हॉटेलमध्येच चाकू हल्ला करून गोळीबार केला। यामध्ये 5 जण जखमी झालेत। बीडच्या अंबाजोगाई शहरात लाचखोर पीएसआय एसीबीच्या जाळ्यात अडकलेला आहे। गोपाल दिगंबरा सूर्यवंशी असं या लाचखोर पीएसआयचं नाव आहे। तर दाखल गुन्ह्यामध्ये प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसील कार्यालयामध्ये जामीन करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितली होती। नागपूरवरून नांदेडला येणाऱ्या गाडीतून अवैध गुटखा जप्त करण्यात आलाय। नागपुरी खऱ्याच्या मशिनी जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यामध्ये कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे। त्यामुळे गुटखा आणि तंबाखूवर बंदी असताना त्याची वाहतूक कशी होते असा प्रश्न पडतोय। यवतमाळमध्ये बनावट नोटा मोठ्या प्रमाणामध्ये चलनात आणण्याचा कट गुन्हे शाखेनं उधळलेला आहे। याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती आणि यानंतर पोलिसांनी 4 दिवस पाळत ठेवली आणि पांढरकवडा रोडवरील रचना कॉलनी परिसरात या टोळीतील चौघांना अटक केली। यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले। यामध्ये पीडित मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिली। पीडितेच्या आईच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणं गाठलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या एका गावात महिलेचा 2 लहान मुलांसह मृतदेह आढळलाय। आलेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये हे 3 मृतदेह आढळले, तर महिलेनं तिच्या 2 लहान मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। लग्नाचं आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना जालना शहरात घडली आहे। सिरसवाडी परिसरात हा प्रकार घडलेला आहे, तर पीडित तरुणी गरोदर राहिल्यानं हा प्रकार समोर आला। या प्रकरणी सचिन खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शहापूर तालुक्यातील भातसा नदीमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला। याबाबत वाशिंद पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली आहे। नागपुरात फुटपाथवरील अवैध स्टॉलवर महानगरपालिकेनं धडक कारवाई केली आहे। स्टॉलवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। या कारवाईमध्ये 14 ट्रक, ठेले, गाड्या आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कांदिवलीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार करणारे प्रियकर आणि प्रियसीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे। आदम खान आणि श्वेता लाड अशी यांची नावं आहेत, तर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं। गावठी कुत्र्यांच्या सहाय्यानं घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागानं ताब्यात घेतलंय। कुमठे धनावाडेमध्ये रस्त्यावरून वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून मृत घोरपड जप्त केली आहे। नीलगाईची हत्या करून मेजवानी केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय। या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोळी झाडून नीलगाईची हत्या करून नीलगाईच्या मांसावर अनेकांनी ताव मारला होता। बदलापूरमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। सोसायटीच्या पार्किंगमधून 3 KTM बाईक चोरीला केल्या। चोरीची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे, तर या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे। हिंगोली जिल्ह्यासह नांदेड आणि जळगाव जिल्ह्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश येत आहे। त्यामुळे गावकऱ्यांनीच आता गावामध्ये पहारा द्यायला सुरुवात केली आहे। गावातील तरुण हातात काठ्या घेऊन रात्री गावात गस्त घालत आहेत।
लातूरात शासकीय स्त्री रुग्णालयाचा अजब कारभार समोर आलाय। कुटुंब नियोजनासाठी सरसकट सर्वच महिलांना कोणतीही सूचना न देता परस्पर कॉपर्टी बसवली जाते। कॉपर्टी बसवल्याने अनेक महिलांना त्रास होऊ लागला, तेव्हा कॉपर्टी काढण्यासाठी विनंती केली असता चक्क खासगी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला इथल्या डॉक्टरांनी दिला। सांगलीतील मिरजेत आगार प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून एसटी चालकाने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला। आगार प्रमुख मर्जीतील कर्मचाऱ्यांना ज्यादा काम देत असल्याचा एसटी चालकांचा आरोप करत पेटवून घेण्याचा प्रयत्न या चालकाने केला, तर या घटनेने महामंडळामध्ये खळबळ माजली आहे। नागपूर महामार्गावर महामंडळाच्या बस आणि ट्रकचा समोरासमोर अपघात झाला, यामध्ये 12 प्रवासी जखमी झाले, तर यापैकी 4 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे। उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर जेवार टोलनाक्याजवळ बोलेरो कारचा भीषण अपघात झाला आहे, यामध्ये महाराष्ट्राचे 5 जण मृत्युमुखी पडले। पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला। नागपूर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले। वाशिम जिल्ह्यातील नागी इथं हा अपघात झाला, तर भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार झाडावर आदळली। खेडमध्ये बिबट्यानं महिलेवर हल्ला केलाय, यामध्ये 50 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे, महिलेवर उपचार सुरू आहेत।